अध्यक्ष महोदय आमचे सहकारी माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे यांनी एका संस्थेच्या अनुषंगाने जे त्यांच्या संदर्भात स्पष्टीकरण होतं ते देत असताना या ठिकाणी काही गोष्टी शांत बसा। आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आदर आहे। राज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी देशामध्ये केलं आणि कृषी मंत्री म्हणून काम करताना पवार साहेबांनी जे काही निर्णय घेतलेत राज्याच्या हिताचे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। विशेषतः साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये पवार साहेबांचं योगदान सगळ्या देशाने पाहिले। पण अध्यक्ष महोदय सन्मान्य दादा भुसे साहेब जे बोलले ते श्री संजय राऊत ज्यांनी अध्यक्ष महोदय दादा भुसे असतील आम्ही असो आमच्या मतावर निवडून आले आणि आम्हाला ज्यांचा एक मिनिट आता ऐकून घ्या अध्यक्ष महाराज आमच्या मतावर निवडून आले आम्ही या सभागृहाचे सदस्य आहोत। आम्हाला डुक्कर आम्हाला गटारातलं पाणी आम्हाला प्रेत म्हणजे हे या सभागृहातल्या सदस्य एक मिनिट ऐका आता तुम्हाला बोललेलं चालेल का मंत्री महोदय पवार साहेबांच्या बद्दल आम्ही बोललो ना पवार साहेबांच्या बद्दल सन्मान्य मंत्री महोदय आजही म्हणतायत अध्यक्षांनी तपासून घ्यावं पवार साहेबांच्या बद्दल अनुद्गार हे तन्मान्य दादा भुसे यांनी काढलेले नाही। पण अध्यक्ष महोदय आमच्या बद्दल कुणी काही बोलल हे या ठिकाणी आम्ही करणार नाही। त्यामुळे हा जो महागद्दार आहे जो आमच्या मतावर निवडून आलाय त्याला निश्चितपणाने अशा पद्धतीने आमच्या बद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही। पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे। पवार साहेबांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही। त्यांनी आमच्या 40 लोकांच्या मतावर निवडून आले त्यांनी पहिला राजीनामा द्यावा त्यांच्यात हिंमत असेल तर परत निवडून यावं आणि मग आमच्याबद्दल बोलावं अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय।